Sri Ganesha Sundar. Pertama apan Uttarakhandla Mahakaya Manya, mau nantar Maharashtra ke 8 wilayah kanci nawe gede. Ganesha Dwar. Maju lagi, tuh mau nasi. Uttarakhandla Mahakaya Surya Koti Samaprabha Terima kasih.
Thank you.
सरांजली चॅनल बद्दल बोलायचे की सरांजली चॅनल सुरू होणार 10 वर्ष होत आले, परंतु आता या 3-4 वर्षामध्ये इतक्या प्रसिद्धीस आले की प्रत्येक जे छोटे बातमी गाव आहे ना ते लगेच बातमी लावतात. हे अशा छोट्या बातमी घेतल्या असं कधी नकाब ते करत नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्व भागात तरी प्रत्येकाच्या हृदयात सरांजली शब्द पोहोचलेला आहे. महाराष्ट्र आहे की त्यांनी मध्ये एकदा पुन्हा क्रीडांगणामध्ये मोठ्या स्वरूपात बदकम्मा आयोजन केला होता. आता ते बदकम्मा आयोजन करताना बरेच 1500-2000 पर्यंत येत असतात, मात्र पुढे जे आहेत तेवढ्या जणांना त्याचा लाभ होत होता, बाकीचे सगळ्या दर्शक म्हणून होत असायचे. मात्र आता त्यांनी बदल केले, इथं बोलवतात प्रत्येक सवाशींना हळदी कुंकू देण्याचं मानही देतात आणि तिथे सुद्धा ते बोलवत असतात. आणि हे केवळ बदकम्मा नाही तर त्यांनी आता या गणपती उत्सवानिमित्त आदरशीर्ष पठण देखील केलेलं आहे. त्याच्यानंतर येणारा महिना आपला देवी महाशक्तीचा असतो, तेव्हा सुद्धा त्यांनी सप्तशती पठण आणि ललिता सहस्रनामावली अशा सगळ्या सवाष्टांना बोलवतात. जणू काय देवी अवतरली खाली, ते कुठे विष्णूजवळ वैकुंठी नाही ना कैलाशी शक्ती म्हणून नाही आणि ब्रह्मलोकी सरस्वती म्हणून नाही, ती तिन्ही रूप घेऊन बोला की सरांजली चॅनलचं इथं पण देवी सारखं तयार व्हावा प्रत्येकाला आतमध्ये प्रेरणा होते. तयार मुकुट म्हणजे आणि तसंच दुसरी गोष्ट म्हणजे नवरात्रोत्सव झाल्या झाल्या संक्रांती उत्सव येतो तेव्हाही सुद्धा पुन्हा दीपावळी पण त्यांनी सोडले नाही, तेव्हा सुद्धा त्यांनी दीपोत्सव म्हणून साजरा करतात. आणि घरात तर आपण दिवे लावतो, मात्र किती लावतो, 10-12 दिवे लावतो. जर या ठिकाणी आलो 101 दिवे लावता येतो साजरा केलेला आहे. तर याचा वेळ आहे की पौर्णिमेनिमित्त म्हणजे कार्तिक महिन्यातला पौर्णिमा येतो, तो त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा खूप दीपोत्सव आपण साजरा करीत असतो, तेव्हा त्याचा औचित्य साधून सरांजली चॅनलनी 4 नोव्हेंबर ते 6 नोव्हेंबर पर्यंत लक्ष दीपोत्सव हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. तर सर्वांनी आज इथे जेवढे महिला आलेले आहेत प्रत्येकाने जर तुम्ही सोबत 1-10 जणांना घेऊन आलात तर लक्ष दीपोत्सव अगदी सहज होत असते. आणि वेळ आहे सायंकाळी 6 ते 9:30 पर्यंत, म्हणजे घरात दिवे लावायची वेळ आहे म्हणून घरी थांबतो असा नाटक करा, घरी पण लावा, पुन्हा 8:30 दरम्यान इथे सुद्धा तुम्ही सहभाग घेऊ शकता. तर ह्याचे आणि स्थळ आहे पंचमुखी देवस्थान भावना ऋषी पटांगण आपल्या वालचंद कॉलेज जवळच, सर्वांना सेंटर पॉइंट आहे, सर्वांना जवळ होते आणि वाहनाची सोय सुद्धा होते. छोट्या मुलाला मी विचारलं तरी पण पत्ता सांगत असते आणि सर्वांना माहीतच आहे. सर्वांनी यामध्ये प्रत्येकाने 10 जणांना घेऊन या, इथे 100 जण आहोत, सहज 1 लाख जमा होणार तेव्हा. आणि दुसरी गोष्ट कुंकुमार्चना आहे, कुंकुमार्चना ठेवलाय 501 रुपये आहे त्याची. అందరు తెలుగులో ఇస్తాం కదా. కుంకుమార్చన ఫీ వచ్చేసి 501 రూపాయి. రుద్రాభిషేక్ ఉంటది, ఓం హవన్ ఉంటది, గణపతి హవన్ కళ్యాణోత్సవం ఉంటది. కుంకుమార్చన
तर कुंकुम अर्चना एक उपक्रम राबू लागलेला आहे. सर्व सवासनांनी कुंकुम अर्चना बऱ्याच तेलुगु चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना परिचयच आहे. जेमिनी असो इनाडू असो कुंकुमार्चना देखील असेच सहभागी घ्यावा त्यासाठी त्यांनी 501 रुपये देणगी ठेवलेले आहे. इच्छुकांनी किंवा आपल्या परिवारातल्या कोणाच्या नावाने तरी 501 रुपये पावती करून कुंकुमार्चनेमध्ये सहभाग घ्यावा अशी शरणेलीकडून मी निवेदन करत आहे. आरती करायची आता स्वरांजली चॅनल आणि पद्मशाली सखी संगम मी तर्पुण यरवंदनादी गणपती बाप्पा मोरियावती पेरे अथवशेष पठण चेशिनी कार्यक्रम के अंदर हजार येऊन अंतर मंचित शेशिलो दानकोसम मला इतर तर्फे आभार. పోయిన సంవత్సరమా కొంచెం దశల లోపల వీరు పెద్దగా చేసిండు కార్తీక మాసలో కూడా దీపోత్సవ అప్పుడు కూడా శంకరుని పెద్ద లింగం పెట్టి భస్మార్తి చేసిండు రుద్రాభిషేక అంటే రోజు ఒకటి పెట్టిండు. ఈ టైంకి కూడా మీరు అక్కడనే అందరు వచ్చి ఒకళ్ళు 10 మంది కాదు 15 మంది తీసుకొని వచ్చిన కూడా ఏం పర్వాలేదు. అంటే మొత్తానికి మన మనది మనది సంస్కృతి అనేది మన పిల్లలకు ముంగట వచ్చే వీళ్ళకి అందరికీ చెప్పడానికి సోయిస్తారు అయితే भवानी सदा वसंतं हृदयाद मन्ये भवं भवानी.
म्हणजे दर्शन మేడం అక్కడనే అక్కడనే తీసుకో ఫైన్ ఫైన్ ఇక్కడ మేడం ఫోన్ మేడం తమ ఇక్కడ